गुड मॉर्निंग स्टूडेंट, वर्ग चौथा विषय मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 76 बघा, 76 77 78 वर पाठ 22 पहा, होय मी सुद्धा। आणि याचे लेखक जे आहे राजीव तांबे, ते लेखक कोण आहे राजीव तांबे। आणि या पाठामध्ये जे कठीण शब्द आले त्याचे अर्थ मी फळ्याव लिहून दिलेले आहे, जसे की कोंबणे म्हणजे घुसळणे, घर गाठले म्हणजे घरी आला, आकडेमोड म्हणजे हिसे, रमले म्हणजे गुंग झाले, कालोला म्हणजे एकत्र मिश्रण केले, तर अशा प्रकारचे मी हे शब्द फळ्याव लिहून दिले आहेत, तुम्हाला ते वहीमध्ये लिहायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पण ह्या पाठाचा असे समजून घेऊ आणि कशा प्रकारे होय मी सुद्धा याचा अर्थ असते हे आपल्याला पाहायचं। सर्वप्रथम आपण या पाठाचा परिचय पाहू। तर पाठाचा परिचय असा आहे, काहीने सांगितल्यावर मोहनने दुकानातून डाळ तांदूळ व साखर आणली। दुकानदाराने मोहनला म्हणा 50 रुपयांची नोट जास्त दिली। मोहनने ती परत न करता खिशात ठेवली आणि त्यामुळे त्याला दिवसभर अस्वस्थ वाटत होते। आईने स्वतःच्या स्वाभिमानाची व प्रामाणिकपणाची गोष्ट सांगितली तेव्हा मोहन ढसाढसा रडू लागला आणि त्याने दुकानदाराला ती नोट परत केली आणि दुकानदाराने त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक सुद्धा केले। तर कशा प्रकारचे कौतुक दुकानदाराने मोहनचे केले ते या आपण पाठातून पाहूया। लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, मोहन अशी आईची हा ऐकतात मोहन समजला, जसे तुम्ही खेळता लांब स्वरामध्ये आई आवाज देते, कशा प्रकार देते हे तुम्हाला माहित असेल। आईला काम असेल तेव्हा, कोणतं काम सांगायचं असेल तेव्हा, तर मोहन अशी आईची हाक ऐकता मोहन समजला की आईचं काहीतरी काम आहे। आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक असते, तुम्हाला सुद्धा माहित आहे। कपाळा वाट्या घालतच मोहन घरात आला, त्याला खेळायला जायचे होते। मोहनला पाहताच आई म्हणाली, अरे राजा, आईला काम करायचं करून घ्यायचं असेल तर तुम्हाला जे कोणते म्हणजे प्रेमाने आई राजा, त्याचं नाव मोहन होतं पण अरे राजा म्हटलं का, राजा बापू अशा प्रकारचे जे प्रेमाने शब्द देऊन तुम्हाला आवाज देतात, तर त्याच्या आईने त्याला मोहनला आवाज दिला, अरे राजा एक छोटस काम करशील का रे, प्रश्न केला आईने, कारण तो खेळत होता। मोहनने चेहरा कसनुसा केला, अरे जरा मला दुकानातून डाळ तांदूळ आणि साखर आणून देणारे पटकन। मोहनने आईकडून पैसे घेतले व पिशवी घेतली आणि दुकानदाराकडे काय झाला तो निघाला। तुम्हाला सुद्धा तुमची आई जेव्हा काम सांगते तुम्ही पटकन पैसे घेता थैली घेऊन, तशाच प्रकारे हे सुद्धा आहे। दुकानदाराकडून साखर डाळ आणि तांदूळ घेतले, दुकानदार पैसे दिले, दुकानदार परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले आणि धावतच काय त्याने केले घर गाठले, घरी परत आले। मोहनने घरात पिशवी ठेवली, आईला पैशांचा हिशोब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली, हिशोब केला, कागदावर हिशोब मांडला, खिशातले पैसे काढून काय झाला तो भराभरा मोजू लागला। दुकानदाराने चुकून 50 रुपये काय झाले मोहनला जास्त दिले होते। त्याने हळूच पाहिले, आईचे लक्ष नव्हते, आई कामात होती। मोहन थरथरत्या हाताने ती 50ची नोट पॅन्टच्या खिशामध्ये ठेवली आणि त्याने आईला काहीला हिशोब दिला। उरलेले पैसे जे होते ते मोजून दिले। आई काही म्हणणार आता पुढचं आई काही म्हणणार, तोच आईची नजर चुकवत मोहन काय म्हणाला, आई मी खेळायला जाते। मोहनचे मित्र खेळ खेळणं असे वाट पाहतच होते, सर्वजण खेळात रमले पण त्याचे मन काही खेळात रमेना, कारण त्याला ते 50ची नोट काय करत होती आठवण करून देत होती। मोहन घरी परतला, आई मोहनची वाट पाहतच होती। चल हातपाय धुवून ये, जेवायला बसूया। मोहनने वरण भात कालवला, एकत्र केला, एक घास घेतला, एवढ्यात आई म्हणाली, अरे तू सकाळी आणलेला तांदळाचा हा भात आहे, तू जे सकाळी तांदूळ आणलेले त्याचा हा भात आहे, काय कसा आहे तांदूळ? मोहन अस्वस्थ झाला, त्याच्या पोटात खळा पडला, त्याला घास गिळता येईना, घास तोंडात फिरू लागला। त्याने बडे बडे घास काय केला, गिळला कसा तरी व घटाघटातून त्याने काय केलं, पाणी पिलं। अरे मग अशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी, आठवण करून दिली आई म्हणाली। त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकूच आले नाही की भीतीने त्याचे पाय काय झाले, लटलटू लागले, पोटात बागबूक होऊ लागले आणि त्याला ती खिशातील नोट काय लागली अशी टोचू लागली। आई पुढे म्हणाली, तो माणूस म्हणाला की सकाळी दुकानात खूप गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये थोडा जो घोटाळा झाला, थोडी गडबड झाली, मग त्याच्या लक्षात आलं, त्यानं तुला चुकून काय केलं आहे दिसत आहे, आई समजावून सांगत आहे। मोहनला पुढे ऐकले काय झाले, असं हे झालं, आईला काय म्हणायचं हे त्या मोहनच्या लक्षात आलं आणि
त्याला वाटलं आता आपण काय करावे, कबूल करावं, आता खोटं बोलून चालणार नाही, आईला सांगावे आपण 50 रुपये घेतले, त्याने डाव हात खिशात घट्ट धरला, असा धरला होता आणि झटक्यात उजवा हात वर केला, पण तो काय झाला म्हणून काही बोलू शकला नाही. मग आईने काय केले, वरण काढले, म्हणाली अरे त्या सकाळच्या गडबडीत त्यानं तुला तांदूळ दिलेत नाही. हा थोड्या वेळात मी पुड्या उघडल्या तर 2 पुड्या डाळी आणि 1 पुडी साखर होती, मी तुला हाक मारणार होते तेवढ्यातच काय झाला तू. हा इतक्यात तो आला म्हणाला अहो वहिनी, त्या संताबाईची डाळ तुमच्याकडे आणि तांदूळ तुमचे तिच्याकडे, समजा घोटाळा झाला अरे म्हणून तुला मी मगाशी गमतीत म्हटलं तू आणलेला तांदूळ कसा. मोहनचा जीव भांड्यात पडला होता, तो कसनुसचा चेहरा करून हसला आणि बळे बळे तो काय झाला जेवला, आणि मोहनच्या मनात चलबिचल जी चालू सुरू होती ती नोट त्याला बसू देत होती. आईची नजर चुकांचं पुस्तक वाचायला घेतली पण त्याचे लक्ष लागे ना त्या पुस्तकात, कारण त्या 50 ची नोट त्याला तोच लागत होती, त्याने पुस्तक ठेवून दिले. आई मोहनजवळ येत म्हणाली आज शनिवार, आज इतक्यात बाबा येतील, मग आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊ, तुला बाहेर बाबांचं शर्टाचं नवीन कापड घेऊ, तुला आणि बाबांना, पण हे बाबांना सांगायचं नाही, आपण दोघं मिळून त्याला चकित करू. मोहनला आवंडा गिळताना त्रास होऊ लागला आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवत आई म्हणाली अरे माझ्या लहानपणी आमची गरिबी काय परिस्थिती कशी होती, गरिबीची होती. माझा फाटलेला फ्राक पाहून माझ्या मैत्रिणीच्या आईने मला काढलेला मैत्रिणीचा फ्राक देऊ केला होता, पण मी त्याला ठणकावून सांगितलं, ठामपणाने सांगितलं काकू आम्ही गरीब जरूर आहोत, गरीब जरूर आहोत, पण कसे आहोत आम्ही स्वाभिमानी आहोत, ज्याची खरंच ऐपत नसेल त्यांना द्या, त्यांची ऐपत नसेल कपडे घेण्याची घालण्याची तर त्यांना काय त्यांनाच द्या, हे मी घरी सांगितल्या आईनं काही मला शाबासकी दिली, कोणाचं फुकट काही घातलेलं तिला आवडत नव्हतं आणि बाबाने दिवाळीला काय केलं ठिगडं लावलेला शर्ट घातला, हा पण मला तो नवीन फ्राक आणला. मोहन ढसा ढसा रडू लागला, मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली अरे राजा नवीन शर्टाचा विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट मी आठवली, रडायला काय झालं रे तुला, हे बघ तू माझा मुलगा आहेस, माझ्यासारखाच स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहेस. मोहनचा हात नकळत खिशाव केला, मोहन ताटून उठला म्हणाला आई मी आलो ग 1 मिनिटात आणि चपला न घालता तो अनवाणी पायाने विना चपलेशिवाय तो पण घराबाहेर पडला. अरे आता कुठे चालला सुनाचा, ती टोपी घरी घाल रे आणि आता येतीलच बाबा. आईने आईचे बोलणे ऐकला तो मोहन काही घरात नव्हता, तो भर दुपारी रस्त्यात अनवाणी धावत होता आणि तो दुकान गेला आणि दुकानदार एकटाच हिशेब करीत बसला होता. मोहनने दुकानदारात ती काय झाली 50 ची नोट परत केली आणि म्हणाला सॉरी माझी चूक झाली, सकाळी मला तुमच्याकडून जास्तीचे पैसे आले, मला यायला उशीर झाला. दुकानदार हसला, त्याने मोहनला शाबासकी दिली, समोरच्या बहिणीतले 1 चॉकलेट काढून त्याने मोहन समोर धरले आणि मोहनने हात जोडून त्याला पुन्हा एकदा सॉरी म्हटली आणि चॉकलेट न घेताच त्याने काय घराकडे धूम ठोकली आणि धापा टाकतच मोहन काय झाला घरात शिरला. त्याला नीट बोलता येईल ना, कारण दम दाटून होता, शब्द फुटत नव्हते, त्याला खूप भरून आले होते आणि त्याने मग आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला होय मी सुद्धा स्वाभिमानी आणि प्रामाणिकपणा आहे तुझ्यासारखा, होय मी सुद्धा, असं म्हणून मोहननी सांगितलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा पाठाचा काय होता, असे होता मोहन सारखेच तुम्ही घडा, हा त्याचे संस्कार आपल्या मनावर बिंबवा. हा अशा प्रकारे हे आपल्या मी होय मी सुद्धा या पाठातून आपल्याला समजायला येते. तर विद्यार्थी मित्रांनो या 5 नंबर 78 स्वाध्याय दिलेला आहे आणि ह्या स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर मी लिहून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे, मग तुम्ही वहीमध्ये लिहायचे त्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण लिहायचे आहे, परीक्षा समोर आहे तुम्हाला वाचता आले पाहिजे, म्हणून तुम्ही जेवढे काही स्वाध्याय दिलेले आहे ते स्वाध्याय तुम्ही वहीत लिहा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. हा आणि प्रश्नाचे उत्तर पाठांतर करत चला. हा बस धन्यवाद.